कालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यानी पाहीन रूप तुझे फार कमी माणसं म्हणतात फळीवर बंधन, म्हटलं कोणत्या फळीवर कोणती बंधन
पॉइंट असा आहे, चूक अशी आहे की आपण हे जे खूप पाठातले अभंग आहे हे ग्रंथातून पाहून पाठणी केली, ही कशी पाठ झाली? कानपाठ. पण इतकी चुकीची झाली की असं वाटतं कानपाठ. असं वाटतं की पहिल्यांदा याला पुस्तक द्यावं, याच्याकडून चांगली पाठवली. काही शोधता येतं का, काही सापडत का? हा प्रामाणिक प्रयत्न पांडुरंगाच्या साधू संतांच्या आशीर्वादाने करण्याचा प्रयत्न करूयात. निर्धारित वेळेमध्ये ज्यांचा अभंग आहे त्या नामदेवरायांची वारकरी संप्रदायावर काही उपकार आहे. पहिला उपकार नामदेवरायांचा आपल्यावर असा की वारकरी संप्रदायाला ही जी कीर्तनाची गादी दिली ती गादी मुळात नामदेवरायांनी दिली. ही नामदेवरायांची गादी. बघ, जुनी म्हातारी माणसं बोलता बोलता म्हणतात की नारदाची गादी. नारद एका ठिकाणी एवढ्या वेळ थांबू शकत नाही. बऱ्याच नारदांना हा आजार आहे, ते एका ठिकाणी थांबू शकत नाही. आलो 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 इथून तिथं. नारदजींना तो दक्षाचा शापच आहे. दक्ष प्रजापती नावाचं पुराणातलं एक रागीट पात्र आहे. त्या दक्षाला मुलं झाली की नारदजी यायचे आणि नारदजी त्या मुलांना उपदेश करायचे. अरे काय करतो प्रपंच, संन्याशी व्हा. ती मुलं संन्याशी व्हायची. दक्षाला असं वाटलं काय नारद आहे हा, स्वतः याने प्रपंच केला नाही, माझा होतो तर याला बघ होत नाही वाटत. दोन आजार माणसाला असू शकतात, एक आजाराचं नाव दिसत नाही आणि एक आजाराचं नाव बघ होत नाही. दिसत नाही आजाराला फार डॉक्टर आहे, बघ होत नाही आजाराला जगात औषधच नाही. एक जण तर पोटाच्या तज्ञाकडे गेले. आता तज्ञ आहेत ना वेगवेगळ्या अवयवाचे, डोळ्याचा वेगळा, कानाचा वेगळा. पुढे पुढे तर असं होईल काय कोणा शोध. मी उजव्या डोळ्याचा डॉक्टर, डाव्या डोळ्याचा डॉक्टर. ओझन म्हणजे नाहीच आहे. पूर्वी असे काही वैद्य होते की आपल्याला पाहिल्यावर आजार सांगायचे, तुम्हाला आजार खर तर हाताची नस धरून नाडी धरून नाडी परीक्षा. आता डॉक्टर आपल्याला अर्धा तास तर परेशानच करतो. झोपा, उठा, बीपी चेक करतो, हा करा, डोळे उघडा, परत परत झोपा, खुशी बदला, बघू कान बघू, डोळे बघू, नाकू उठा, परत आणि पुन्हा डॉक्टर अर्धा तास तपासून पुन्हा आपल्यालाच विचारत असतात काय होते तुम्ही. म्हणून अर्धा तास काय झालं डॉक्टर तपासावर. डॉक्टरने अर्धा तास तपासलं, अर्धा तास तपासून सांगितलं तसं काही वाटत नाही, काय होतं म्हणले, ओढ दुखते डॉक्टर. परत तपासलं म्हणले तसं काही वाटतच नाही, किती दुखते म्हणले आखूच दुखते. हे सांगा कधीपासून दुखते, म्हटले शेजारच्याचा बंगला पूर्ण झाल्यापासून. याला एकच औषध आहे स्मशान. राग झाल्याशिवाय बघ होत नाही हा जर. नारदजींच तसं काही बघ होत नव्हतं असं नव्हतं. नारदजी संत आहे, परम महात्मा आहे, पण तरी सुद्धा गैरसमज झाला दक्षाचा नारदाविषयी आणि शापत दिला नारदाला. नारदाला माझा प्रपंच तुला बघवत नाही, तू एका घडीपेक्षा जास्त काळ एके ठिकाणी थांबू शकणार नाही. एक घडी म्हणजे 34 मिनिटं आणि 34 मिनिटात हे कीर्तन आटकू शकत नाही. नारदजींना 34 मिनिटापेक्षा जास्त एकेकाळी एके ठिकाणी राहण्याचा परवानगीच नाही तसा शापच आहे. मग नारदजींनी कीर्तन नाही केलं, केलं, पण जे नारदजींनी कीर्तन केले त्यासाठी एके ठिकाणी थांबण्याची गरजच नाही. ते कीर्तन चालताना होऊ शकतं, बोलताना, भांडताना, काढताना. तुकोबाराय उपदेश करतात कामामध्ये
म्हणून त्याला कीर्तन नाही म्हणत, त्याला काय म्हणतात कथा. कथा जी बसून असते ती कथा. प्रल्हाद स्थानधारी तरंगती तया चौदव स्थानसे धारी बिना धारी स्वर कुशल तया राग करता अर्जुन भूत विनोबाजुन तो जय जय सुकरा कीर्तना ते कुमार यत्राग्रे भाव वक्ता सरसरचनया व्यास पुत्रो बभू. बसून असते ती कथा संतांना दोन्हीही मान्य कथा आणि कीर्तन. आमा कथा आवश्यक एर संपादू लौकिक बसून केली शुभदेवजींनी. पण वाळकरी कीर्तन मात्र हे असं उभ्याने असतं. इथं कीर्तन का उभा टाळकरी उभे विनेकरी उभी चौदा सुद्धा उभी बरं का. बाराव्या शतकामध्ये ऐकणारे सुद्धा नामदेवरायांच्या काळामध्ये उभेच असायचे. श्रोते दोन तास श्रोते सुद्धा उभेच असायचे. मधल्या कुठल्या तरी काळामध्ये ऐकणाऱ्यांना बसण्याची परवानगी मिळाली. पण बरं झालं ऐकणाऱ्याची दृष्टी नाही आलं. सदा श्रोत्यांना बसण्याची परवानगी मिळाली पण अजून आम्ही सगळे मात्र उभेच आहे. कीर्तनकार टळकरी विनेकरी चोपदार हे मात्र उभेच आहे. हे जे उभ्याने कीर्तन आहे जराबाईंच्या अभंगात त्याचा प्रभाव आहे. कुंडली कापाशी तेराशे नऊ साली श्रावण महिन्यामध्ये असा फतवा निघाला
एकाच्याही घरामध्ये ते अभंग नव्हे सापडत का नाही? आता काय करायचं? राज्य त्यांच. मग इथल्या माणसाने काय केलं आहे का? इथल्या माणसाने अभंग लिहिलेला कागद जाळला, ओवी लिहिलेली कागद सुद्धा जाळून टाकला, पण तत्पूर्वी ते अभंग पाठ केले, पाठ, आणि पुढच्या पिढीला ते अभंग दिले. आपल्या 13-14 वर्षांच्या किशोर मुलाला ते अभंग शिकवताना बाप सांगत होता, तुझ्या पुढच्या पिढीला म्हणजे माझ्या नातवाला देताना संपत्ती कमी अधिक देईल, पण अभंग जरूर देईल. म्हणजे आजोबा कीर्तन करत होते खंडेराव बाबा नानांना चालू करते. आमच्या वडिलांना सुट्ट्याला त्यांनी मरणासन्न अवस्थेत जवळ बोलावलं आणि सांगितलं होतं काय माझी प्रॉपर्टी पाहिजे ना. मग माझी प्रॉपर्टी पाहिजे तर माझ्या 2 वाऱ्या, एक पंढरपूरची नाळंदीची वाऱ्या सुद्धा घ्यावी लागते का? म्हणून बापाने आपल्या संस्काराची सुद्धा वाटणी करू नये की पहिल्या दिवसाची पंगत माझ्याकडे असते, तुला घर पाहिजे ना, एका क्षणात मी आयुष्यभर मेहनत केलेली जमीन तुला एका क्षणात पाहिजे, मी कष्टाने उभं केलेलं घर तुला एका सहीवर पाहिजे, आणि मग माझे नियम कर विठाला परंपरेने ते अभंग आपल्या पर्यंत आले. नामदेवरायांच्या समाधीनंतर या महाराष्ट्राला पुढचा संत भेटायला तब्बल 225 वर्ष वाट पाहावी लागली. पैठण मध्ये संत श्री एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज, त्याच्यामध्ये कुणी संतच झाला नाही. 13 शतक आणि 14 शतक मोठा अंधाराचं शतक या महाराष्ट्राच्या दृष्टीने. मग हा महाराष्ट्र जगला कसा असेल हो? नामदेवरायांच्या अभंगाच्या त्या अभंगाच्या तंद्रीमध्ये, मस्तीमध्ये, आनंदामध्ये महाराष्ट्राने जीवन जगलं. 225 वर्षाचा काळ एखादी संस्कृती संपायला खूप आहे, खूप आहे, पण 225 वर्षाच्या काळात सुद्धा मराठी भाषा जपली गेली, कारण नामदेवरायांचे अभंग मुखात होते म्हणून आपण मराठी बोलत आहे. नाही तर आपण आता एकमेकाला भेटल्यावर कदाचित म्हटलो असतो कैसे हो मी ठीक ठाक होणार. हे सगळे नामदेवरायांच्या अभंगाचे उपाय आहे. गोडा बघे तू नामदेवरांचे नेहमी दुःख आल्यानंतर ज्यांची मांडी हक्काची असायची
तो ज्ञानात आता परत भेटणार नाही हे मुक्ताईचं दुःख फार मोठं आहे. आपल्याला नेहमी चांगलं वाईट शिकवणारा आपला मोठा भाऊ परत भेटणार नाही हे सोपान काकाचं दुःख शब्दात कसं आणायचं. निवृत्तीनाथ महाराजांच्या दुःखाचं तर पारावरच उलटी गंगा वाहिली ना. मोठ्याच्या आधी लहानाचं जाणं झालं. आपला शिष्योत्तम आपला लाडका शिष्य आपला लहान भाऊ की ज्याने स्वप्नात सुद्धा कधी आपली आज्ञा मोडली नाही असा लहान भाऊ प्राणप्रिय शिष्य परत भेटणार नाही ही कल्पना करून निवृत्तीनाथ महाराजांचं दुःख केवढा असेल. दुःख नामदेवरायांना जे झालं तेही फार मोठ. कारण नामदेवरायांचा ज्ञानोबा हा प्राण होता जीवन होता सोयीरा होता मित्र होता. नामदेवराय जेव्हा पंढरपूरला निघाले तेव्हा रस्ता चुकायला लागले. प्रत्येक जागा माऊलींची आठवण करून द्यायला लागली की इथं आपण पुढी खेळलो इथं आपण जेवलो इथं आपण अभंग गायले इथं माऊलींचं प्रवचन झालं माझं कीर्तन मी इथं हा अभंग घेतला होता माऊलींनी मला काहीतरी सांगितलं सुधारणा सुचवली. रस्ता चुकायला लागले नामदेवराय वाटलं होतं पंढरपुरात गेल्यावर बरं वाटले पण काय झालं पुन्हा अष्टक पंढरपुरात आठवणींचा अभंग उसळला. पंढरपुरातल्या चंद्रभागेचं वाळवंटन वाळवंटातला प्रत्येक कण वाळूचा खडा माऊलींची आठवण करून द्यायला लागला. कारण तिथं कितीतरी माऊलींच्या आठवणी नामदेवरांशी जोडलेल्या होत्या. नामदेवराय विचार करतात असा सगळ्यांना हृदयाशी घेणारा मोक्ष मार्गीचा सांगाची परत भेटणार असा चैतन्याचा जिव्हाळा परत मिळणार नाही असा कैवल्याचा पुतळा परत दिसणार नाही असा सगळ्यांना हृदयाला लावणारा सर्वव्यापी महात्मा कोण भेटेल. मला मोठं दुःख वाटतं सर माऊलींचा महाराष्ट्र आहे हे का म्हणून माणसं विसरायला लागली काय माहित. पण कुठलाही नेता माईकवर आला माई घेतला का त्याचं वाक्य असत या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जरूर आम्हालाही मान्य. कोण म्हणतं छत्रपती शाहूंचा महाराष्ट्र आहे बाबासाहेबांबद्दल आम्हालाही आदर आहे महात्मा फुलेंचं शिक्षणाचं कार्य मोठं आहे अरे पण माऊली इतकी ताकद आहे कोणाकडे. एका वेश्येच्या मुलीला श्यामा नावाच्या वेश्येच्या मुलीला कानो पात्रीला संत ही पदवी देण्याची ताकद सामर्थ्य आहे कोणाकडे. एका मडकी घडवणाऱ्याला संत सभेचा परीक्षक नेमण्याचं सामर्थ्य आहे कोणाकडे. एका कापड विकणाऱ्याला वारकरी संप्रदायाचा प्रथम कीर्तनकार हा हुद्दा देणं परत कुणाला जमलं. कान्होबा पाठकांना आपला वर्ण अभिमान विसरून तिथं नाचायला लावणारा महात्मा म्हणजे कृष्ण माऊली ज्ञानोबा आहे. हा महाराष्ट्र कुणाचाही असेल बाकीच्यांचा सगळ्यांचा असेल सगळ्यात आधी माऊलींचा. विठ्ठल ज्या समस्येने आपण आता त्रस्त आहोत भयग्रस्त आहोत ती समस्या माऊलींनी एका क्षणात सोपवरायला आपल्या हृदयाशी लावून संपून टाकली. हे दंगे धोपे होण्याची गरजच नव्हती ना. ते का होत आहे माऊलींना आपण विसरतोय म्हणून एका क्षणात तुकोबारांना आपल्या हृदयाशी लावून माऊलींनी सगळं संपवलं. पहिली सामाजिक क्रांती आणणारा महात्मा विश्व माऊली ज्ञानोबा आहे. असा महात्मा परत भेटणार नाही हे दुःख काय साधं होत का. पांडुरंगाजवळ गेले नामदेवराय पांडुरंगाला सांगितलं देवा जगणं कठीण आहे मला तुझ्या चरणी समाधी घ्यायची देवा मी नाही जगत. देवाने सांगितलं अरे नामा तुला तर सगळ्यात जास्त आयुष्य 80 वर्षांचं तू थांब. सगळ्या संतांमध्ये महाराष्ट्रीय संतांमध्ये सगळ्यात जास्त इथं राहिले अवनीवर पृथ्वीवर प्रगटपणे राहिलेले संत म्हणजे नामदेव 80 वर्ष. म्हटले मग इथं मी या महाराष्ट्रात राहूच शकत नाही माऊलींची आठवण मला जगू देणार नाही. पांडुरंगाने सांगितलं तुला कोण म्हणतो महाराष्ट्रामध्ये राहा जाण महाराष्ट्र सोडून जग काय महाराष्ट्र पुरतं मर्यादित आहे. आणि खरंच नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली दक्षिणेला निघाले दक्षिणेला. महाराष्ट्र देवाने मध्यभागी ठेवला का म्हणून ठेवला असेल यासाठी ठेवला की महत्वाच्या गोष्टी मध्यभागी ठेवल्या जातात. लाईट गेली दोन घर आहेत मेणबत्ती एकच आहे पेटवून कुठे ठेवली जाते मध्यभागी. उंबर ठेवा म्हणण्याची सोय नाही पण मध्यभागी अशा ठिकाणी की जिथं इकडेही प्रकाश पडेल जिथून इकडेही प्रकाश पडेल. महाराष्ट्र देवाने मध्यभागी ठेवला कारण देवाला माहिती होतं महाराष्ट्रात फार संत जन्माला येणार आहे. हा संतांचा संदेश उत्तर भारतातही पोहोचला पाहिजे आणि दक्षिण भारतात सुद्धा पोहोचला पाहिजे. म्हटलं जातं बघ महाराष्ट्र अजून पंतप्रधान पदापासून वंचित आहे. अजून महाराष्ट्राला पंतप्रधान पद नाही. सिन्नर फेस्टिवल आमची सगळे नेते अजून महाराष्ट्राला पंतप्रधान नाही.
मी सगळ्यात शेवटी बोलू द्या, महाराष्ट्राला पंतप्रधान पद मिळालं नाही पण महाराष्ट्र संत प्रधान आहे, हे फार महत्वाचं, याच्यापेक्षा ती महत्वाचं.